Hello students, welcome to my channel. Today we are going to see third unit and the poem name is Eve. Before going towards the poem, we are going to see chit chat. So in chit chat, first question is given, how do you react when your parents scold you? ज्यावेळेला तुमच्या आई वडील तुमच्यावर रागवतात तेव्हा तुम्ही कसे रिएक्ट होता किंवा तुमची प्रतिक्रिया कशी असते? The answer will be, I think about my fault or my mistake when my parents scold me. My parents do not scold me without any reason. So, second question is, how do you feel when someone insults you? एखादे व्यक्तीने जर व्यक्ती तुमचा अपमान करते तेव्हा तुम्हाला कसे वाटते? You can write, when someone insult me, I try to find out the reason. And at that time I feel bad, but I not overreact to him or her. How would you react when you are cheated by your friend? तुमच्या मित्र किंवा मैत्रिणींनी तुम्हाला फसवले तर तुम्ही कसे वागाल? I would not abuse or behave harshly with my friend if he or she cheats me. Certainly I would be sad or upset. I will find out the reason behind his or her behavior. Next question is, why is it wrong to make a difference among friends who belong to a different class, color or community? वेगवेगळ्या वर्णाच्या वर्गाच्या किंवा जातीच्या मित्रांमध्ये भेद करणं का चुकीचं आहे? Here it is wrong to make a difference among friends on the basis of different class, color or community. Because we all are human beings, we should always look from the point of view of humanity. I personally feel that friendship is not built on the basis of caste, color or community. And we should always remind ourselves that the world is one family. Now the first question is given. Complete the table by providing suitable responses to the given actions. खाली एका साईडला ॲक्शन्स दिले आहेत आणि त्याचे रिस्पॉन्स एक दिलेला आहे आणि बाकीचे आपल्याला लिहायचे आहेत. सो व्हॉट इज द फर्स्ट ॲक्शन? यू आर पनिश्ड बाय द टीचर विदाउट एनी रिझन. तुमचे शिक्षकांनी तुम्हाला तुमचे विनाकारण तुम्हाला पनिश केलं आहे. सो व्हॉट विल बी द रिस्पॉन्स? आय शॅल नॉट लूज माय टेम्पर बट आय टॉक टू द टीचर आफ्टरवर्ड्स. मी माझा रागावर कंट्रोल करेल, रागानावर होऊ देणार नाही. आणि बट आय टॉक टू द टीचर आफ्टरवर्ड्स, नंतर मी शिक्षकांशी या विषयावर बोलेल. सेकंड ॲक्शन इज, युअर फ्रेंड स्प्रेड रूमर्स अबाउट यू. तुमच्या मित्राने तुमच्याबद्दल तुमचा मित्र तुमच्याबद्दल अफवा पसरवत. आय ट्राय टू कीप माय सेल्फ कूल अँड आय शॅल टेल माय पॅरेंट्स ऑर टीचर्स. थर्ड, समवन डाऊट्स यू. तुमच्यावर कोणी संशय घेत आहे तर त्यावेळेला तुम्ही काय कराल? आय शॅल नॉट बी अँग्री ॲट ऑल बट आय शॅल टेल देम नॉट टू डाऊट अननेसेसरीली. म्हणजे विनाकारण तू माझ्यावर संशय घेऊ नको असं मी त्याला सांगेल आणि त्यावेळेला मी स्वतःला शांत ठेवेल. फोर्थ इज, युअर रिलेटिव्ह ब्लेम्स यू फॉर समथिंग. तुमचे नातेवाईक तुम्हाला काही कोणत्या गोष्टीसाठी दोष देत आहेत त्यावेळेला तुम्ही काय कराल? आय शॅल नॉट बिकम फ्रस्ट्रेटेड बट आय शॅल पॉइंट आउट दॅट आय एम नॉट गिल्टी अँड इट इज नॉट माय मिस्टेक, असं तुम्ही इथे लिहू शकाल. फिफ्थ, समवन हर्ट्स यू. कोणी तुम्हाला दुखवलं तर आय शॅल नॉट टेक अन ॲग्रेसिव्ह स्टेप्स अँड आय शॅल फॉर हिज ऑर हर ॲक्शन. तिने काही कार्य केलं असेल तर मी काय करेल? त्याला माफ करेल आणि मी रागवणार नाही. सो the second question is, complete the sentences meaningfully and share them with the class. आता इथे तुम्हाला if ने वाक्य विचारले, कंडिशन दिली आहे आणि ते समोरचे वाक्य तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. इफ यू रीड बुक्स यू विल गेन नॉलेज. जर तुम्ही पुस्तक वाचाल तर तुम्हाला काय होईल? नॉलेज मिळेल, ज्ञान मिळेल. सेकंड दिलं, इफ यू डू एक्झरसाइज डेली. जर तुम्ही रोज व्यायाम केलात तर काय होईल? यू विल बिकम फिट ऑर हेल्दी, फिट अँड हेल्दी. थर्ड, इफ, आता इथे आपल्याला कंडिशन दिली नाही आहे
पण तुम्हाला त्याचा रिएक्शन परिणाम सांगितलाय. यू विल पास द एक्झाम. मग आता तुम्ही काय केल्यानंतर एक्झाम पास व्हाल? इफ यू स्टडी हार्ड यू विल पास द एक्झाम. देन पुढचं आपल्याला दोन्ही वाक्य करायचे आहेत. इथे आपण घेऊया, इफ यू राईट डेली युअर हँड रायटिंग विल बिकम डिसेंट अँड ग्रेसफुल. आणि शेवटचं दिलं आहे, शेवटच्या वाक्यामध्ये इफ नंतरच्या वाक्यात दिलं आणि आधी कंडिशन नंतर दिली आहे. तर इथे घेऊया आपण, युअर पॅरेंट्स ॲप्रिसिएट यू इफ यू लिसन अँड फॉलो देअर ॲडवाइसेस. तर अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी आपण कम्प्लीट केली आहे. थर्ड, क्लासिफाय द फॉलोइंग इन टू वीकनेसेस अँड स्ट्रेंथ. तर खाली काही शब्द दिले आहेत आणि ते आपल्याला वीकनेसेस आणि स्ट्रेंथ याच्यामध्ये डिवाइड करायचे, क्लासिफाय करायचे आहेत, वर्गीकरण करायचं आहे. वीकनेसेस म्हणजे तुमची कमजोरी, तुमचा वीक पॉईंट, आणि स्ट्रेंथ म्हणजे तुमची ताकद. तर कोणत्या शब्दांमधून आपल्याला हे दोन्ही दिसून येतं? फिअर कोणत्या याच्यामध्ये जाईल? वीकनेसेसमध्ये. कॉन्फिडन्स स्ट्रेंथमध्ये. क्लॅरिटी स्ट्रेंथ. कन्फ्युजन वीकनेसेस. वरी वीकनेसेस. देन करेज स्ट्रेंथ. कॉवर्डाईज वीकनेसेस. कंपॅशन स्ट्रेंथ. ब्रेव्हरी स्ट्रेंथ. हेजिस्ट्रेशन वीकनेसेस. पंक्चुअलिटी स्ट्रेंथ. लेझीनेस वीकनेसेस. अँगर वीकनेसेस. फेथ स्ट्रेंथ. पेशन्स स्ट्रेंथ. ॲम्बिशन स्ट्रेंथ. जनरस स्ट्रेंथ. इम्पेशन्स हे वीकनेसेसमध्ये जाईल. चिअरफुल स्ट्रेंथ. टॉलरंट स्ट्रेंथ. ॲरोगंट वीकनेसेस. आणि ॲग्रेसिव्ह वीकनेसेस. तर अशा प्रकारे आपण या बरेल शब्दांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर पोयम इज इफ. इफ म्हणजे जर. तर या पोयमला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला कवीबद्दल माहिती दिलेली आहे. रुडयार्ड किपलिंग वॉज अन इंग्लिश जर्नालिस्ट. इंग्लिश जर्नालिस्ट होते. शॉर्ट स्टोरी रायटर, लघुकथाकार, पोएट, कवी अँड नॉवेलिस्ट म्हणजे कादंबरीकार. किपलिंग वॉज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर रायटर्स इन द युनायटेड किंगडम. 19व्या शतकातील शेवटचा आणि 20व्या शतकातील सुरुवातीच्या काळामध्ये रुडयार्ड किपलिंग हे युनायटेड किंगडममधील गद्य आणि पद्य विभागासाठी प्रसिद्ध लेखक म्हणून गणले जात होते. ही वॉज अवॉर्डेड द नोबेल प्राईज इन फॉर लिटरेचर इन 1907 ॲट द एज ऑफ 42. त्यांना 1907 42व्या वर्षी नोबेल प्राईज लिटरेचरसाठी देण्यात आलं. ही वॉज द फर्स्ट रायटर रायटिंग इन इंग्लिश टू रिसीव द प्राईज. पहिले असे लेखक होते की ज्यांना हे पारितोषिक मिळालं. दिस पोएम डील्स विथ ॲडवाईस गिवन बाय फादर टू हिज सन. या कवितेमध्ये वडील त्याच्या मुलाला कशाप्रकारे सल्ला देतात, कोणता सल्ला देतात, हे आपल्याला खालील कवितेमध्ये पाहायचं आहे. सो द फर्स्ट स्टान्सा इज, इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मीन डाऊट यू बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग or being lied about don't deal in lies or being hated don't give way to hating and yet don't look too good nor talk too wise. तर या पोयम मध्ये पहा, प्रत्येक ओळीच्या सुरुवातीला इफ म्हणजे इथे काय दिले, कंडिशन दिली आहे की या कवितेमध्ये वडील मुलांना सल्ला देतात आणि त्या मुलाला असा सल्ला देतात की जो तू जर अशा पद्धतीने वागलास तर काय होईल. तर इथे कंडिशन दिलेले आहेत म्हणून प्रत्येक ओळ ही इफनीच सुरुवात केलेली आहे. द फर्स्ट आन्सर इज, इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. इफ यू कॅन वेट अँड नॉट टू बी टायर्ड बाय वेटिंग ऑर बीइंग लाईड अबाउट डोंट डील इन लाईज ऑर बीइंग हेटेड डोंट गिव वे टू हेटिंग अँड येट डोंट लुक टू गुड नॉट टॉक टू वाईज. तर या पोयममध्ये वडील मुलाला सल्ला देतात आणि पहिल्या याच्यामध्ये पहा, तुम्ही प्रत्येक लाईनमध्ये इफने वाक्य सुरू केलं आहे म्हणजे इथे कंडिशन सांगितले आहे की जर तू अशा प्रकारे वागशील तर पुढे कोणत्या चांगल्या गोष्टी घडून येतील हे त्यांना सुचवलेलं आहे. पाहता,
If you can keep your head when all about you are losing theirs and blaming it on you. The father said to his son, if you keep your head calm, if you keep your head cool, when all about you are losing theirs and blaming it on you. If all blaming you. ज्या वेळेला लोक तुझ्यावर दोष देतील, सगळे लोक तुला वाईट म्हणतील किंवा तुझ्यावर आरोप करतील, त्यावेळेला तू स्वतःचं डोकं शांत ठेवू शकशील. If you can trust yourself when all men doubt you. जर तू स्वतःवर विश्वास ठेवू शकशील ज्या वेळेला सगळे लोक तुझ्यावर डाऊट घेतील, संशय घेतील, त्यावेळेला तू स्वतःवर विश्वास ठेवू शकशील. बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. पण त्याचवेळी तू त्यांचं म्हणणं विचारात घेशील किंवा त्यांना काय वाटतं त्या गोष्टींची दखल घेशील. त्यावेळेला तुझा तुझ्यावर विश्वास तर असेलच, पण लोकांचं म्हणणं काय हे जेव्हा समजून घेशील. इफ यू कॅन वेट अँड नॉट टू बी टायर्ड बाय वेटिंग. जर तू वाट पाहू शकत असशील आणि वाट पाहून थकणार नसशील, किंवा बीइंग लाईड अबाउट डोंट डील इन लाईज, एखाद्या बद्दल इतरांकडून खोट्या गोष्टी बोलल्या जात असतील, तर त्यावेळेला तू त्यांच्यासोबत त्या गोष्टी पसरवण्यामध्ये त्यांच्यामध्ये सहभागी होणार नसशील. ऑर बीइंग हेटेड डोंट गिव्ह वे टू हेटिंग. म्हणजे दुसऱ्यांकडून ज्या वेळेला तुझा द्वेष होईल त्यावेळेला तू गिव्ह वे टू हेटिंग, म्हणजे अलाव हेट्रेड टू टेक कंट्रोल ऑफ वन सेल्फ. म्हणजे देशाला तुमचा ताबा घेऊ देत नसशील किंवा द्वेष या भावनेला बळी पडणार नसशील. आणि ॲड येट, आणि तरीही डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. आणि तरीही तू काय कर की अधिक चांगलं बनण्याचा प्रयत्न करू नको, खूप चांगलेपणाचा आव आणू नको, अति आदर्श बनू नकोस, किंवा गरजेपेक्षा जास्त चांगलं बनू नको, म्हणजेच तू अहंकारी बनू नको, असा सल्ला वडील त्यांच्या मुलाला देतात. तर याच्यामधून लक्षात आलं असेल की जेव्हा लोक तुझ्यावर दोष देतील, तुझ्याबद्दल संशय निर्माण करतील, अफवा पसरवतील, त्यावेळेला तू स्वतःला कूल म्हणजे शांत ठेवण्याचा प्रयत्न कर. आणि तुझ्याबद्दल जरी ते वाईट बोलत असतील तर या भावनेला तू बळी पडू नको, या द्वेषाला तू बळी पडू नको. आणि शेवटच्या ओळीमध्ये ते सांगतात की हे सगळं करताना तू स्वतःला अति चांगलंही बनवू नको किंवा अहंकाराला बळी पडू नको, म्हणजे अति चांगलेपणाचा सुद्धा आव आणू नको, हा सल्ला ते आपल्या मुलाला देतात. सेकंड स्टान्स आहे, इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर, इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम, इफ यू कॅन मीट विथ ट्रम्प्ट अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर जस्ट द सेम, इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन ट्विस्टेड बाय नेव्ज टू मेक अ ट्रॅप फॉर फुल्स ऑर वॉच द थिंग्स यू गेव युअर लाईफ टू ब्रोकन अँड स्टूड अँड बिल्डन अप विथ वॉर्न आउट टूल्स. तर या दुसऱ्या स्टान्झामध्ये पहा, इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर, जर तू स्वप्न पाहत असशील आणि स्वप्न पाहण्यात काही वाईट नाही, तू स्वप्न पाहत असेल पहा अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर, पण त्या स्वप्नांना तुझा मालक होऊ देऊ नको, तू त्या स्वप्नांचा गुलाम होऊ नको. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम, जर तू विचार करू शकत असशील अँड नॉट मेक, म्हणजे विचार तर सगळेच करतात, विचार करणं चांगली गोष्ट आहे, बट नॉट मेक थॉट्स युअर एम, पण फक्त विचार करून चालणार नाही. सो टेक ॲक्शन ऑन युअर थॉट, म्हणजे तुझ्या विचारांवर तू काय केलं पाहिजे, ॲक्शनसुद्धा घेतली पाहिजे. फक्त विचार करून तू तुझं टार्गेट, तू तुझं एम मिळवू शकणार नाहीस. इफ यू कॅन मीट विथ ट्रम्प्ट अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम. ट्रम्प्ट म्हणजे विक्ट्री आणि डिझास्टर म्हणजे विनाश किंवा पराजयसुद्धा म्हणू शकतो आपण. इफ यू कॅन मीट विथ ट्रम्प्ट अँड डिझास्टर, तर तू जर दोन्ही गोष्टीला, म्हणजे ट्रम्प्ट म्हणजे विजय आणि अपयश, या दोन्ही गोष्टीला जर तू सारख्या प्रकारे फेस करू शकत असशील, या दोन्हीही गोष्टींना, या भोंदू गोष्टींना, ट्रम्प्ट आणि डिझास्टरला तू सारख्या प्रकारे ट्रीट करत असतील, त्यावेळेला तुझे जर यश मिळालं असेल, तुझे पाय त्यावेळेला जमिनीवर असतील, आणि अपयश आलं असेल तर तू त्या अपयशामध्ये गुंतून न जाता, निराश न होता जगू शकत असशील, तिला म्हणजेच यशाने हुरळून जात नसशील आणि अपयशाने खचून जात नसशील, तर
इफ यू कॅन बिअर द टू हिअर द ट्रूथ, तू जर सत्याचा सामना करू शकत असेल, सत्य सहन करू शकत असेल, म्हणजे जे तुझ्याबद्दल बोलल्या गेलेलं आहे त्या गोष्टीचा, त्या सत्याचा तू सामना करू शकत असेल, सहन करू शकत असेल. ट्विस्टेड बाय नेल्स टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स, आता इथे मिनिंग दिलं आहे, चेंज द ट्रूथ अ लिटल टू गेन सम ॲडव्हान्टेज. चेंज द ट्रूथ म्हणजे एखादी गोष्ट, एखादी सत्य गोष्ट फायद्यासाठी बदलणे, त्या सत्याला बदलणे म्हणजे फायदा मिळवण्यासाठी त्या सत्यामध्ये बदल घडवून आणणे, तर ही गोष्ट तू सहन करू शकत असशील. तर जी कोणाकडून, मेक अ ट्रॅप फॉर फूल्स, जी मूर्खांकडून बोलल्या गेलेली आहे, जी स्वतःच्या फायद्यासाठी बदललेलं सत्य आहे, जर तू ते जे तुझ्याबद्दल बोललेलं आहे ते तू सहन करू शकत असशील. ऑर वॉच द थिंग्स यू गेव युअर लाईफ टू, आणि अशा गोष्टी ज्यांना तू जीवन दिलं, ज्या तू बनवल्या ब्रोकन, ज्या गोष्टी तू घडवलेल्या आहेत, निर्माण केलेल्या आहेत, त्यांना तुटताना तू पाहू शकत असेल. ॲज स्टूप अँड बिल्डन अप विथ वॉर्न आउट टूल्स, तुटलेल्या गोष्टी तू स्वतः पाहू शकत असेल. अँड स्टूप, स्टूप मीन्स बेंट डाऊन, जर तू वाकून त्या गोष्टी उचलून घेऊन, अँड बिल्डम अप विथ वॉर्न आउट टूल्स, आणि त्या तुटलेल्या गोष्टीपासून तू परत ती गोष्ट बनवू शकत असेल. म्हणजेच काय, एखादी गोष्ट जर तुला भेटली नाही किंवा तुटली, तर तू खचून न जाता अधिक उभारीने पुढची गोष्ट तयार करशील किंवा नवीन वस्तू बनवशील, त्यावेळेला तू नक्कीच काय होशील, यशस्वी पुरुष बनशील, यशस्वी व्यक्ती बनशील किंवा खरा नागरिक बनशील. इन थर्ड स्टँझा, इफ यू कॅन टॉक विथ क्राऊड्स अँड कीप युअर व्हर्च्यू ऑर वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच. इफ, आता इथे सुद्धा कंडिशन दिली आहे, इफ यू कॅन टॉक द विथ क्राऊड्स अँड कीप युअर व्हर्च्यू, ज्या वेळेला तू गर्दीशी म्हणजे काय लोकांशी बोलशील, अँड कीप युअर व्हर्च्यू म्हणजे मूल्य जपशील, कीप वन्स गुडनेस ऑर मॉरल्स अंडर एनी कंडिशन, म्हणजे तुझी सत्सद्बुद्धी त्यावेळेला जागरूक असेल. ऑर वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच, आणि ऑर वॉक विथ किंग्स, आणि ज्या वेळेला तू राजासोबत चालशील, म्हणजे ज्या वेळेला तू मोठ्या श्रीमंत व्यक्तीबरोबर चालतीस, नॉर लूज द कॉमन टच, पण सामान्य लोकांशी असलेला संपर्कसुद्धा त्यावेळेला तू तोडू नकोस, म्हणजे दोन्ही व्यक्तींना तू काय कर, सारखं समज, समान समज, म्हणजे ज्या वेळेला तू मोठ्या व्यक्तींसोबत असशील त्यावेळेला सामान्य लोकांचा संपर्क तू तोडू नकोस, असा सल्ला ते त्यांच्या मुलाला देतात. इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू, जर तुझा शत्रू तसेच तुझा प्रिय मित्र तुला हर्ट म्हणजे इजा करू शकत नसेल. इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच, सगळ्या व्यक्तींशी तू काय करू शकशील, सर्व धर्म समभावाने वागशील, बट नन टू मच, जर तुला तुझे शत्रू किंवा प्रिय मित्र इजा करू शकत नसतील. ऑर इफ ऑल मेन काउंट विथ यू म्हणजे सर्व व्यक्तींना तू सारखंच महत्त्व देत असतील, आणि कोणत्याही एका व्यक्तीला दुसऱ्यापेक्षा, बट नन टू मच म्हणजे एकापेक्षा दुसऱ्या व्यक्तीला अधिक महत्त्व देत नसशील. इफ यू कॅन फील द अनफॉरगिविंग मिनिट विथ 60 seconds वर्थ ऑफ डिस्टन्स रन, इफ यू कॅन फील द अनफॉरगिविंग मिनिट विथ 60 seconds वर्थ ऑफ डिस्टन्स रन, जर तू तुझा प्रत्येक मिनिट सदुपयोगी लावशील, प्रत्येक मिनिटाचा तू योग्य चांगला वापर करशील. बी द 60 seconds वर्थ ऑफ डिस्टन्स रन्स म्हणजे एकही 60 सेकंदातील एकही सेकंद वाया न घालवता तू प्रत्येक सेकंदाचा सदुपयोग करशील. देन युअर इज द अर्थ, आणि जर तू अशा प्रकारे मी सांगितलेले सर्व सल्ले ऐकत असशील तर अर्थ तुझीच आहे, म्हणजे पृथ्वी तुझीच आहे, मीन्स एव्हरीथिंग दॅट्स इन इट, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्येच जडलेल्या आहेत. अँड विच इज मोर यू विल बी अ मॅन माय सन, माझ्या प्रिय मुला, विच इज मोर यू विल बी अ मॅन, आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तू ऐकशील तर तू नक्कीच यशस्वी व्यक्ती बनशील. आणि अशा प्रकारे या कवितेमध्ये वडील आपल्या मुलाला असे सल्ले देतात आणि त्याला यशस्वी व्यक्ती बनवण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे यशस्वी व्यक्ती बनावं यासाठी ते अनेक गोष्टी सुचवतात.